नमस्कार, द टेस्टी चॉईसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण घालणार आहोत लोणची जी वर्षभर टिकते, पण मी ते कमी प्रमाणात घेतलं आहे कारण माझ्या घरी लोणचं फारसं खाल्लं जात नाही. यासाठी मी कैऱ्या धुवून स्वच्छ धुवून कापून घेतल्या आहेत, पुसलेल्या आहेत त्या. त्याला आधी मी हळद लावणार आहे आणि मीठ लावून एकजीव करून मी रात्रभर ह्याला ठेवणार आहे. मग रात्री जे पाणी सुटतं दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ह्याला एक ऊन दाखवणार आहे, उन्हात ठेवणार आहे. साधारण सुकलं की मग ह्याचं लोणचं घालणार. हे बघा, काल आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं, ह्याला असं पाणी सुटलं आहे. आता हे आपण उन्हामध्ये थोडा वेळ 2 ते 3 तासाचं ऊन एक दाखवायचं आहे. ही आता आपण अशी कैरी उन्हात 2 ते 3 तासासाठी सुकत घातली आहे. हे मस्तपैकी आता आपले कैरीच्या फोडी मस्त सुकल्या आहेत. त्या बघा, अशा खूप सुक्या, अगदी सुक्या नाही केल्या आहेत आणि अगदीच ओल्या पण नाही आहेत. हा नॉर्मल टेम्परेचरवर आहेत. आता याला मी मगाशी अर्ध्या तासापूर्वी उन्हातून बाहेर काढून आतमध्ये आणून ठेवलं होतं आणि हे आता पूर्ण रूम टेम्परेचरवर आहेत. मी एका छोट्या कढईमध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्यामध्ये मी आता 1 टीस्पून हिंग टाकणार आहे. साधारण हिंग गरम झालं जास्त आपल्याला तेल कडकडीत तापवायचं नाही आहे. साधारण हिंग गरम झालं की त्यानंतर ही 1/4 टीस्पून मी मेथीची पावडर टाकली. मेथी गरम करून चांगली तिला बारीक वाटून घेतली आहे. त्यानंतर आपण राईची डाळ टाकायची आहे. ही रेडीमेड मिळते बाजारात. ही जवळपास 1/2 कपाला मी थोडी कमीच घेतली होती. ही थोडीशी आपल्याला तेलामध्ये परतायची आहे. हे बघा, हलकासा या राईच्या डाळीचा कलर हलकासा बदलला आहे. लगेचच आपण ही लाल मिरची पावडर, मी घरी बनवली होती, शंखेश्वरी आहे ही. गॅस बंद करायचा आपल्याला लगेचच. लाल मिरची पावडर 1/3 टीस्पून होती आणि ही काश्मीरी लाल मिरची आहे, ही 1/4 टीस्पून आहे. ही फोडणी आता मस्तपैकी आपल्याला थंडगार करून द्यायची आहे आणि याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आपल्याला मीठ जरा जास्तच घेतलं आहे. 1 वाटीला थोडं कमी घेतलं आहे. एवढं सगळं मीठ जाईल. जेवढं जास्त मीठ असतं ना लोणच्यामध्ये तर लोणचं खराब होत नाही. मीठ, तेल आणि मसाला नेहमी जास्त असावा लोणच्यामध्ये. ही आता आपल्याला फोडणी आहे ना, थंडगार करून घ्यायचे. थोड्या वेळात थंडगार होईल. आता ही आपली फोडणी मस्तपैकी गार झालेली आहे. ह्या गार फोडणीमध्ये आपण आता या काल वाळवलेल्या कैऱ्या आपण याच्यामध्ये घालून मिक्स करणार आहे. पूर्णपणे फोडणी पूर्ण गार झाली पाहिजे. बघा, पूर्ण सुक्का आहे हा. हे भांड हे पूर्ण सुक्का आहे. जरा पण ओलं नसावं. ही फोडणी चांगली ह्याला मिक्स करून एकजीव करायचं. फोडणी आणि या कापलेल्या फोडी होत्या कैरीच्या, त्या मी पूर्णपणे एकजीव केल्या. आता मी ह्या ही बरणी पूर्ण स्वच्छ धुवून उन्हामध्ये सुकवून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी आता हे लोणचं भरणार आहे. हे आधीपासून मी हे तेल आहे ना चांगलं उकळून खूप छानपैकी याला थंडगार करून घेतलं आहे आणि आता हे मी लोणचं याच्यात भरलं आहे ना. हे साधारण आपल्याला दाबायचं आहे. खूप जास्त दाबून नाही ठेवायचं, साधारण दाबायचं आपल्याला. हे लोणचं खाली सरकवायचं आणि हे जे मी तेल गरम केलं आहे ना, हे तेल ह्याच्यावरती भरपूर घालायचं.
घालायचं हे तेल असं खालपर्यंत उतरतं बरणीच्या. खूप घालायचं आपल्याला तेल यामध्ये, कारण तेल जर जास्त असेल ना तर आपलं लोणचं खराब होत नाही, वर्षभर हे लोणचं तसंच राहतं. हे बघा, यातून सगळी हवा निघते, बुडबुडे येत आहेत, सगळी हवा निघते. तेल आपल्याला लोणच्यापेक्षा 1 इंच 1 ते 2 इंच वरच घालायचं आहे. असं दाबून दाबून बरणीमध्ये दाबून दाबून हे लोणचं भरायचं आहे. पूर्ण हे लोण ज्या फोडी आणि जो मसाला आहे लोणच्याचा तो पूर्ण असा तेलाच्या आतपर्यंत डुबला गेला पाहिजे. हे बघा, वर अजिबात दिसत नाही, या फोडी वगैरे सगळे आतमध्ये दाबून दाबून भरायचं आणि याला झाकण मारून ठेवायचं. हे लोणचं 25 ते 30 दिवसापर्यंत हे लोणचं आपल्याला तयार मिळतं खाण्यासाठी. हे लोणचं मुरतं छानपैकी. हे बघा, असं हे 1 किलो कैरीचं लोणचं झालेलं आहे आपलं. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.